नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. मुघल व इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या राजपूतांनी सर्वाधिक प्राणांचे बलिदान दिले त्या राजपूतांचे स्वातंत्र्यानंतर त्यांचे राजवाडे त्यांचे किल्ले केंद्र सरकारने ताब्यात घेतले व राजकारणात राजपूतांची राजकीय नसबंदी व्हावी म्हणून सीलिंग ऍक्ट कुळ कायद्याद्वारे त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या. त्या शौर्यवान राजपूत समाजाची आर्थिक परिस्थिती आज खालावली असून त्यांना आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे. म्हणून राज्यात सरसकट राजपूतांना आरक्षण द्यावे अशी मागणी राजपूत महामोर्चा प्रमुख तथा करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी केली आहे. राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तडकाबडकी भेट घेतली. अजय सिंह सेंगर यांनी राज्यपालांना निवेदन सादर केले. यावेळी पुणे जिल्ह्यातील राजपूत समाजाचे युवा नेते शिवकुमार बैस, चिखली बुलढाणा येथील राजपूत समाजाचे युवा नेते रामभाऊ जाधव, राजेंद्र राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र के राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी साहब, इनको हमने मुलाकात की और उनको बताया कि महाराष्ट्र के पूरे राजपूतों को आरक्षण मिलना चाहिए, क्योंकि राजपूतों का इतिहास है, राजपूत और मराठों का इतिहास है. इन्होंने अपनी जान कुर्बान की देश के लिए, सर्वाधिक बलिदान और शहीद अगर कोई हो गए होंगे इस देश के लिए मुगल और अंग्रेज़ों के खिलाफ, तो वो राजपूत और मराठे हैं. इसलिए हमने उनको डिमांड की है कि राजपूतों को आरक्षण महाराष्ट्र में मिलना चाहिए. अगर हमें आरक्षण नहीं मिला तो हम माननीय मुख्यमंत्री के आवास के ऊपर हम मोर्चा निकालेंगे, ऐसा ही हमने उनको बताया है. वादळवारा लाइव साठी साहिल रेळेकर, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाइव चॅनल आणि दाबा बेल आयकन.